जो खुद दिशाहीन है वो महाराष्ट्र को दिशा कहां से देंगे। इसीलिए आज कहने आई हूं कि जो दिशाहीन है उसे छोड़ो, जो प्रगति के पथ पे है उससे अपने आप को जोड़ो। 21 तारीख को आओ, कमल का बटन दबाओ, शैलेश लाहोटी के साथ साथ अपने आप को जिताओ और अपने लिए उज्जवल भविष्य पाओ। आज ये निवेदन लेकर आपके बीच आए। क्या स्मृति ईरानी, क्या संभाजी, क्या शैलेश जी, क्या आप, भिन्न भिन्न परिवारों से हम हैं, भिन्न भिन्न धर्मों से, जातियों से हम हैं, लेकिन एक जुट तब होते हैं जब भारत माँ का जयकारा लगता है। और यहाँ पर उपस्थित किसी भी नागरिक से पूछ लीजिए, वो वाकई में भारत को कभी भूमि का टुकड़ा नहीं कहता है, माँ ही कहता है। और ये संस्कार पारिवारिक संस्कार है। आणि आता लातूरच्या शहजादाला पाडण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी त्या इथं आपल्या सगळ्या समोर उपस्थित आहेत मित्रांनो। मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षाखाली आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला। देशात नरेंद्रभाई मोदी आणि राज्यात देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं सरकार आपण आशीर्वाद देऊन गेल्या 5 वर्षामध्ये एक चांगलं काम करत आहे। गेल्या 5 वर्षामध्ये एकाही भ्रष्टाचाराचा आरोप केंद्राचा असं राज्याचा असं कुठल्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एक आरोप नाही। खऱ्या अर्थाने गोर गरिबांची सेवा करणारी पार्टी आहे। घरकुल असतील, शौचालय असतील, उज्ज्वला गॅस कनेक्शन असतील, आयुष्यमान भारत योजना असेल, असे अनेक योजना, कल्याणकारी योजना आपल्या मोदी साहेबांना आणि देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना आपल्या देशाच्या गोर गरीब माता भगिनींच्या विकासासाठी त्यांनी ही काम केलेलं आहे। लातूरचं जर बोलायचं झालं, लातूरला सगळ्यात जर कुठली महत्वाचा जर विषय असाल तर तो आहे पाण्याचा विषय। लातूर हा गेल्या 10 वर्षापासून दुष्काळाच्या शाळेत आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की हा दुष्काळ आपल्या निसर्गामुळे नसून इथल्या स्थानिक आमदार जे त्यांच्यामुळे हा दुष्काळ आहे। लातूरला जर 1 वर्ष चांगलं जर पाणी पडलं तर पुढचे 2-3 वर्ष आपल्याला आपलं जो धरण आहे मांजरा धरण, तो धरण आपल्याला 2-3 वर्ष पाणी पुरवठा करू शकतो, एवढी क्षमता त्या धरणाची आहे। परंतु इथल्या देशमुखांनी, इथल्या आमदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लातूरच्या हक्काचं पाणी चोरलं आणि ती त्यांच्या स्वतःच्या मालकीचे जे कारखाने आहेत, साखर कारखाने, त्या कारखान्याला त्यांनी हा पाणी वळवलं आणि लातूरच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते इथले स्थानिक आमदार जबाबदारी, असं माझं आपल्याला म्हणणं आहे। लातूर शहराचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे, हरी चंद्रमेनी सांगितलेला हा दिलेला आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये काही शंका आणू नका आणि फक्त ताकदीने बाहेर पडा। लातूरच्या पब्लिकने मागच्या काळामध्ये काय काय कसे कसे निर्णय बदलले हे सर्व त्यांना माहिती आहे। जरी समोर बोलत नसतील काही प्रमाणात वाटत असेल, पण त्यांच्या अंतकरणामध्ये जर तुम्ही विचारला, त्यांच्या सर्वांच्या अंतकरणामध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांबद्दलचं प्रेम त्या ठिकाणी आहे। आपल्याला हात बळकट करायचे, देशाच्या नेतृत्वाचे माननीय मोदी साहेबांचे हात बळकट